विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक इयत्ता नववी प्रकरण दुसरं संख्या रियल नंबर्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय संच दोन पॉईंट पाच प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट फाईव्ह आपण सोडवणार आहोत त्यातला प्रश्न पहिला आहे किंमत काढा फाइंड द व्हॅल्यू पहिला त्यातलं उदाहरण आहे मूल्यात पंधरा वजा दोन मोडू ऑफ फिफ्टीन मायनस टू या ठिकाणी केवळ मूल्यात पंधरा वजा दोन आहे पंधरा मधून दोन गेले तेरा उरले आणि तेराचं केवळ मूल्य तेरा आहे ओके दुसरं आहे केवळ मूल्यात चार वजा नऊ या ठिकाणी चार वजा नऊ केवल मूल्यात वजा पाच नऊ मोठी संख्या आहे वजा चिन्ह आहे चार लहान संख्या अधिक चिन्ह आहे एक अधिक एक वजा असेल अशा वेळेला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी नऊ मधून चार गेले पाच उरले आणि आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं आणि वजा पाचचे केवल मूल्य पाच आहे ओके तिसरं केवळ मूल्या सात गुण्य केवळ मूल्यात वजा चार सातचे केवळ मूल्य सात आणि वजा चारचे केवल मूल्य चार ओके आपण पाहिलेलं आहे कोणत्याही वास्तवसंख्येचे केवल मूल्य ऋण नसते म्हणून सात चोक अठ्ठावीस केवळ मूल्यात सात गुणले केवल मूल्यात वजा चार याची किंमत अठ्ठावीस आहे प्रश्न दुसरा आहे सोडवा या ठिकाणी सॉल्व केवलमूल्यात तीन एक्स वजा पाच बरोबर एक या ठिकाणी तीन एक्स वजा पाच बरोबर एक एकदा तीन एक्स वजा पाच बरोबर अधिक किंमत घ्यायची अधिक एक आणि एकदा वजा एक घ्यायची त्यामुळे तीन एक्स वजा पाच बरोबर अधिक वजा एक म्हणून तीन एक्स वजा पाच बरोबर एकदा अधिक एक किंमत घ्यायची तीन एक्स बरोबर वजा पाच पलीड गेल्यानंतर एक अधिक पाच तीन एक्स बरोबर पाचने एक सहा एक्स बरोबर या ठिकाणी दोन्ही तीन न भागायचं तीन दोन्ही सहा एक किंमत दोन आली किंवा तीन एक्स वजा पाच बरोबर आता वजा एक घ्यायची याची किंमत तीन एक सजा पाचची पहा तीन एक्स वजा पाचची किंमत एकदा अधिक एक घेतली वजा पाच प्लेट जाऊन पाचने एक सहा झाले तीन एक्स बरोबर सहा दोन्ही वयाला तीननं भागून एक सरबर दोन आलं तीन दोन्ही सहा आता तीन एक स वजा पाचची किंमत एकदा वजा पाच घ्यायची या ठिकाणी तीन एक्स बरोबर उजवीकडे वजा एक आहे पूर्वीचा वजा पाच पलीकडे दोन अधिक पाच तीन एक्स बरोबर पाच मधून एक गेला चार उरले एक्स बरोबर दोन्ही बाजूला तीनने भागून एक्स बरोबर चार छेद तीन ओके एक्स बरोबर या ठिकाणी दोन किंवा एक्स बरोबर चार छेद तीन अशी एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे त्यानंतर केवल मूल सात वजा दोन एक बरोबर पाच हे दुसरं आहे उदाहरण सात वजा दोन एक स याची किंमत अधिक वजा पाच घ्यायची एकदा अधिक घेऊन किंमत काढायची एकशे जी सात वजा दोन एक बरोबर पाच वजा दोन एक स बरोबर पाच अधिक सात पे गेले वजा सात वजा दोन एक बरोबर वजा सात अधिक पाच वजा दोन दोन्ही बाऊला दोन्ही बाऊचं वजा वजा चिन्ह गेले आणि दोन्ही बाऊला दोनं भागून एक्स बरोबर एक ओके किंवा एक्स किंवा सात वजा दोन एक स बरोबर वजा पाच घ्यायचे वजा दोन एक स बरोबर पाच अधिक सात पलीड गेल्यानंतर वजा पाच आहे पलीकडं सात वजा दोन एक सिं मग आता वजा पाच घ्यायची हा अधिक सात पलीड जाऊन वजा सात ओके वजा दोन एक्स बरोबर वजा सात वजा पाच वजा वजांची बिरीज वजा असते गुणाकार अधिक असतो वजा वजांची बिरीज वजा असते वजा पाच वजा सात सात पाच बारा वजा बारा दोन्ही बाजूचं वजा वजा चिन्ह गेले आणि दोन्ही बाजूला दोन भागून एक्स बरोबर बेसक्क बारा म्हणून एक्स बरोबर एक किंवा एक्स बरोबर सहा हे उत्तर ओके तिसरं उदाहरण आहे केवल केवळमूल्यात आठ वजा एक से दोन बरोबर पाच आठ वजा एक स छेद दोन केवल मूल्यात आठ वजा एक स छेद दोन याची किंमत एकदा अधिक एकदा वजा पाच घ्यायची अधिक वजा पाच आठ वजा एक स छेद दोन बरोबर पाच घेतली किंमत भागिले दोन पलीकडं पाचला गुणिली जाणार आठ वजा एक स बरोबर बेपंचे दहा ओके वजा एक सलिकड घेतलं आहे असं दाखवा दहा मागं घ्या आठ वजा दहा म्हणजेच या ठिकाणी वजा एक्स सलट घेते एक्स झाले ओके हो वजा एक अधिक एक्स दहा माग घेतले आठ वजा दहा इथं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह आलेला वजावाकीला द्या वजा दोन ओके एक्स बरोबर वजा, दो, ओके। वजा दोन ओके किंवा आठ वजा एक स छेद दोनची ची किंमत वजापाच घ्यायची हा भागील दोन वजा पाचला गुणिल गेल्यानंतर ओके वजा दहा बेपंच दहा वजा दहा नेहमीसारखं वजा एक्स पलीड गेल आहे वजा दा मग घेतले आठ अधिक धा ता होणार वजा धाच या ठिकाणी एक बरोबर आठ अठरा म्हणजे एक्स बरोबर वजा दोन किंवा एक्स बरोबर अठरा चौथं उदाहरण आहे केवल मूल्यात पाच अधिक एक स छेद चार बरोबर पाच इथं सुद्धा पाच छेद एक अधिक चार बरोबर एकदा अधिक एकदा वजा पाच घ्यायचं पाच अधिक एक छेद चार बरोबर एकदा पाच घ्यायचं एक स छेद चार बरोबर इथं पाच आहे ह्या डावीकडला पाच पलीकड गेला पाच वजा पाच एक स छेद चार बरोबर पाच म्हणून पाच गेले शून्य भागिले चार शून्याला एक्स बरोबर शून्य ओके किंवा एक सधिक एक स छेद चार आत्ता वजा पाच घ्यायचं एक स छेद चार वजा पाच आहे पलीकडं आणि अधिक पाच पलीकड म्हणून वजा पाच ओके एक स छेद चार वजा वजांची विरुद्ध वजा असते वजा, वजा पाच वजा पाच वजा दहा या ठिकाणी एक्स बरोबर भागिले चार आहेत तो वजा दहा गुणले गेला एक्स बरोबर वजा चाळीस त्यामुळे एक्स बरोबर शून्य किंवा एक्स बरोबर वजा चाळीस हे उत्तर मॉड्युलर्स ऑफ फर्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द व्हॅल्यू मॉड्युलर्स ऑफ फिफ्टीन मायनस टू मॉड्युलस ऑफ थर्टीन मॉडेलस ऑफ थर्टीन मीन्स थर्टीन ओके सेकंड एक्झाम्पल मॉड्युलस ऑफ फोर मायनस नाईन 4 minus 9 minus 5, modulus of minus 5 is equal to 5. Okay. The absolute value of any real number is never negative. Therefore, modulus of minus 5 is equal to 5. Third modulus of 7 into uh, modulus of minus 4. Value of modulus of 7 is 7. Modulus of minus 4 is 4. 7 into 4, 28. Okay. Second question is solve. First is modulus of 3 minus 5 is equal to 1. Take value 3 minus 5 is equal to plus 1 or minus 1. Okay. At first, I take plus 1. 3x minus 5 is equal to 1. 3x is equal to 1 plus 5 is 6. 3x is equal to 6. x is equal to 2. Then take the value 3x minus 5 is equal to minus 1. 3x is equal to minus 1 minus 5. Going from uh, LHS to RHS, we get plus 5. Okay. Minus 1 plus 5 is 4.

दू वैल्यू सेवन माइनस टू एक्स इज इक्वल टू माइनस फाइव माइनस टू एक्स इज इक्वल टू माइनस फाइव माइनस माइनस फाइव माइनस सेवन ओके माइनस फाइव माइनस सेवन माइनस ट्वेल्व माइनस टू इज इक्वल टू माइनस ट्वेल्व माइनस माइनस प्लस ओके डिवाइडिंग बोथ साइड बाय टू वी गेट एक्स इज इक्वल टू सिक्स हियर एक्स इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू सिक्स थर्ड ऑफ एट माइनस टू इज इक्वल टू फाइव टेक वैल्यू ऑफ टेन एट माइनस एक्स टू इज इक्वल टू प्लस माइनस फाइव एट फर्स्ट टेक प्लस फाइव एट मायनस एक्स अपॉन टू इज इक्वल टू फाइव एट मायनस एक्स फाईव्ह इन टू टू टेन एट मायनस एक्स इज इक्वल टू एट मायनस टेन इज इक्वल टू एक्स मायनस टेन प्लस एट इज इक्वल टू मायनस टू इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू मायनस टू ओके हिअर टेक एट मायनस दॅल्यू ऑफ एट एक्स अपॉन टू इज इक्वल टू मायनस फाईव्ह ओके मॅनस फाईव्ह इन टू टू मॅनस टेन एट मायनस एक्स इज इक्वल टू मॅनस टेन एट प्लस टेन एट प्लस टेन इज टू एक्स एक्स इजल टू एटीन इयर एक्स इज इक्वल टू टू ऑर एक्स इज इक्वल टू एटीन इयर फोर्थ एक्झाम्पल प्लस एक्स फोर अपॉन प्लस एक्स फाईव्ह फोर इज इक्वल टू प्लस एक्स फाईव्ह फोर इज इक्वल टू प्लस ओके इज टू प्लस मॅनस फाईव्ह टेक एट फर्स्ट प्लस ऑफ प्लस एक्स फोर एक्स अपन फोर इज टू फाईव्ह ओके

अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद